चालेल। तर आता मला सांगा, शेतकरी सगळे निरीक्षण करताय, कापूस पीक आता किती दिवसाचं झालंय तुमचं? हे दोन चार जागेवर चौकशी केली, अडीच महिने झाले। तर अचानक आता ही जी झाड झालेली आहे, अशी अचानक वाढलेली झाड, हे कधी झाली? हे कधी दिसून आलं तुम्हाला? पाच सहा दिवस झाले, बरोबर आहे की नाही? मला सांगा, ऑगस्ट महिन्यातला सगळा पावसाचा खंड होता, बरोबर आहे की नाही? सप्टेंबर मध्ये चांगले पाऊस पडायला चालू झालेले आहेत, बरोबर आहे नाही? तर सप्टेंबर मधला चांगला पाऊस कधी पडला सांगा, आता चालू महिन्यातला? आठ दिवसात, बरोबर आहे का नाही? गणपती आले, गौरी गणपती आले, तवापासून बरोबर पाऊस पडला। हो, त्याच्यानंतर एक 8 दिवस पाऊस कंटिन्यू। हा, मला सांगा, त्या पोळ्याच्या आधी पाऊस नव्हता तेव्हा हे होतं का? नव्हतं। मला सांगा, पाऊस पडल्याच्या नंतर झालं नाही त्याच्यामुळे झालं असेल? आता वापस नाही, थांबा। हा, दोन गोष्टी दोघांच सेम आलं, काय आलं? 8 दिवस रानामध्ये वापसा नाही, पाणी जास्त। सगळ्यात महत्वाचा विषय पाणी जास्त। पण काही लोक काय म्हणले इथं येऊन? हा बोला बोला। पांढऱ्यामुळे कुठले? हा, काही जण काय म्हणले, आळी आहे। तुम्ही एक सगळे झाड जरी उपटून बघितले काहीच दिसणार नाही तुम्हाला, कुठलीही उपटिलेत का? झाड उपटिलेत, मग काही सापडलं का तिथं? काही नाही सापडलं, नाहीच सापडणार तुम्हाला। ही कापूस पिकामधली प्यारा विल्टा आहे, सडन डेथ, उपटू नका, काही नाही मामा, खाली काहीच नाही। बरोबर आहे, लक्षात घ्या, पाण्यामुळं जे आहे ना इथं पाणी साचून राहिल्यामुळं इथून जी काय अन्नद्रव्य वर जायला पाहिजे ना, सडली मुळी, मुळी जी आहे ती सडलेली आहे, बरोबर आहे? पाणी लागल्यासारखं। हा, आता लक्षात घ्या, ह्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर तात्काळ मध्ये आपलं जी काही आता पाणी जर तुमच्या इथं रानात साचून असेल तर पाणी निचरा करायचा, कसं करायचा? आता जमीन अशी आहे उतारायची, तर उताराला आडवे तर काढायचे, पाणी काढून द्यायचं रानातलं, म्हणजे तुमच्या रानातला निचरा होईल पाण्याचा। दुसरा विषय पायानं, इथं जर पाणी जास्त झाडाच्या बुडाला जास्त असेल तर पायानं दाबून आपला कापूस घ्यायचा, हा एक विषय बुडाला। आणि दुसरा विषय, त्याच्या पुढे जाऊन आपल्या कापूस पिकामध्ये डीएपी असतंय आपल्या घरचा, तो डीएपी घ्या, 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पाणी। कॉपर ऑक्सिक्लोराईड नावाचं बुरशीनाशक आहे, ते पण घ्या तुम्ही, 15 लिटर पाण्यामध्ये लय झालं, 1.5 ग्राम पर्यंत घ्या, 2 ग्राम पर्यंत तुम्ही घेऊ शकता, काही अडचण नाही। म्हणजे 15 लिटर म्हणजे 1 लिटरला 1.5 ते 2 ग्राम, तर 15 लिटरच्या पंपाला तुम्ही 25 ते 30 ग्राम पर्यंत तुम्ही घेऊ शकता। हे कॉम्बिनेशन करा आणि ही चाळवणी करा। ही जी काय प्यारा विल्टा आहे कंट्रोल मध्ये खाली, रोग कुठं आहे? आता ह्यांनी मुळी कुठली दिली मला? खालची दिली। मग कुठं करायला पाहिजे ट्रीटमेंट? बुडाला। अशा पद्धतीनं जर तुम्ही बुरशीनाशकाची एक आळवणी आणि त्याच्यासोबत लगेच अन्नद्रव्य जर दिले, शक्य असेल पांढरी तिथं मुळी वाढण्यासाठी शक्य असेल तर ह्युमिक ऍसिड पण तुम्ही देणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं जर तुम्ही ह्युमिक ऍसिड आणि अन्नद्रव्य तात्काळ त्या झाडाला दिले आणि तिथं जर बुरशीचा काही असेल तर तो कंट्रोल करण्यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड, अशी जर तिथं आळवणी झाली म्हणजे ड्रेंचिंग झाली तर तुमचे कापसाचे झाड जी काही बाकीचे नंतर होणार आहेत तर ते होणार नाही। त्या उपाययोजना तुम्ही तात्काळ करणं गरजेचं आहे, तात्काळ। भरताच्यात काय भुकटी वगैरे आहे का बोलती टाकायला? बुडाला भुकटी म्हणजे तुम्हाला जे म्हणलं ब्लू कॉपर येते ना बाबा, ते भुकटीच आहे, निळ्या रंगाची। रोग नाही पाण्यामुळे झाला, रोग म्हणजे हे एक प्रकारची विकृती म्हणायला हरकत नाही किंवा रोगही म्हणायला हरकत नाही, आकस्मिक मर म्हणतो आपण ह्याला। काय आकस्मिक मर? ती नाही, ती बुरशी नाही, ती जी आहे ती पिट्या डिकू नये, ही जी आहे ना ती हे काही तुमचे झाड आणि तुमच्या रानामध्ये साचलेलं पाणी, हा एकमेव पर्याय म्हणजे नाही, त्यांना झाड मरत नाही। लक्षात आलं तुमच्या काय करायचं? ह्याच ह्युमिक ऍसिड घ्या, फोटो घेतले का एकदम? बंद करा ते।